मतदान करण्यासाठी अनेक मतदान केंद्रांवरती मुंबईकर रांगेत उभे आहेत. ऊन प्रचंड आहे, डोक्यावरती अनेकांच्या सावली नाही, त्यामुळे बऱ्याच जणांना त्रास होतोय. पिण्याच्या पाण्याची सोय तिथे उपलब्ध नाही, त्यामुळे मुंबईकर मतदारांना कोणताही त्रास होऊ नये आणि मतदान सुरळीतपणे पार पडावं यासाठी निवडणूक आयोगानं आता मदत करावी अशी विनंती आमदार आदित्य ठाकरे करतायत. तर आदित्य ठाकरेंच्या या व्हिडिओला प्रवीण दरेकरांनी प्रत्युत्तर सुद्धा दिलंय, आपण पाहूया. आपण पाहतोय सकाळी 7:30 पासून रांग लावून अनेक मुंबईकर तासून तास रांगेत उभे आहेत मतदानासाठी. पण प्रश्न हा पडलेला आहे की आज मतदानाला उतरल्यानंतर जे पोलिंग बूथ्स आहेत तिथे सोयीसुविधा फार कमी आहेत. सगळे उन्हात उभे आहेत, एक दोन लोकांना चक्कर देखील आलेली आहे, पाण्याची सोय नाही आहे, पंखे नाही, सावलीत कुठेही रांगा उभ्या केल्या नाही आहेत. तसं पाहायला गेलं तर ही जबाबदारी पूर्ण आणि पूर्णपणे निवडणूक आयोगाची. आम्ही तिथे काहीच करू शकत नाही, प्रयत्न जरी केला तरी आमच्यावर केस होईल. मी निवडणूक आयोगाला हीच विनंती करीन की मतदान नीट झालं पाहिजे, स्मूथ झालं पाहिजे, ह्यासाठी काही तास राहिलेले आहेत आता. आपण कृपया करून मुंबईकरांची मदत करावी, मतदारांची मदत करावी. आता आम्हालाही मदतीच्या मर्यादा येतात, कारण आचारसंहिता, पोलीस, निवडणूक आयोग या कचाट्यातना एका लिमिटच्या बाहेर काही करताही येत नाही. परंतु निवडणूक आयोगाला नम्रपणे सुचवावं असं वाटतं की त्यांनी पूर्णपणे लोकांचा, मतदारांचा त्या ठिकाणचे असणारे रूम्स, तिथली असणारी अव्यवस्था, व्हेंटिलेशन याचा कसलाही विचार केलेला दिसत नाही, हे दुर्दैवी या ठिकाणी दिसतंय. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.